हॅलो एवरीवन, मी श्रावणी. वेलकम टू श्रावणीज किचन अँड लाईफस्टाईल. आज मी जसं घेऊन आलेले व्हाईट सॉस पास्ता. तुम्ही असा पास्ता कॅफेज रेस्टॉरंटमध्ये खाल्ला असेल तर तो घरी कसा बनवायचा ते आज पाहूया. त्यासाठी तुम्ही मिरची चिरून घेतलेली आहे, त्यानंतर लसूण आणि कॅप्सिकम. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसऱ्या भाज्या देखील घेऊ शकता, जसं की मशरूम वगैरे. आता मी एक पॅन ठेवलेला आहे तापत, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात 2 टेबलस्पून. तेल सगळ्या साईडने आपण असं पसरून घेऊयात, जसं तुम्ही बघू शकता. आता इथे तेल थोडं तापलं की आपण त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची टाकून घेऊयात. गॅसची फ्लेम मी तर लो ठेवलेली आहे कारण तेल तापलेलं आहे. साधारण 30 ते 40 सेकंड आपण ह्याला सॉटे करून घेऊयात. त्यानंतर आपण ह्यामध्ये आपण जी ढोबळी मिरची चिरून घेतली होती ती टाकून घेऊयात. पास्तामधल्या या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत, फक्त त्यांना थोडंसं सॉटे करून घ्यायचे, त्या क्रंची लागायला हवा. त्यासाठी गॅसची फ्लेम मी ते लो टू मिडियम ठेवलेली आहे. आणि ते हा पास्ता मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याला गार होऊन देऊयात. इथे मी पाणी तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 1.5 कप पास्ता टाकणार आहोत असावाला. तुम्ही दुसरा कुठलाही पास्ता वापरू शकता. पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊ स्वादानुसार. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा पास्ता ॲड करून घेते, 1 कप आणि 1/2 म्हणजे 1.5. ह्याला चांगली उकळी फुटलेली आहे. पास्ता साधारण 5 ते 7 मिनिटात शिजून परफेक्ट रेडी होतो. आपल्याला ह्याला जास्त पण नाही शिजवायचं, 90% कुक करायचं. बघू शकता इथे हा रेडी झाला आहे. आता मी एका पॅनमध्ये बटर टाकून घेते 2 टेबलस्पून. बटर थोडं मेल्ट होऊन द्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 टेबलस्पून ऑफ मैदा. आपला ह्याचा सॉस बनवून घेते की व्हाईट सॉस बनवून घेत आहोत. गॅसची फ्लेम मी तर लो ठेवलेली आहे आणि हा मैदा आणि बटर कम्प्लिटली आपण मिक्स करून घेऊयात. मैद्याला चांगलं रोस्ट करून घ्यायचं. इथे हा कम्प्लीट रोस्ट झाल्यानंतर 1 कप दूध घेतलेलं आहे, ते आपण थोडं थोडं करून टाकत जाऊयात आणि याला मिक्स करून घेऊयात. ह्या ज्या गाठी आहेत त्या कम्प्लीट आपल्याला अवॉइड करायच्यात. ते बघू शकता मी ह्यांना इथे ब्रेक करते. आणि आता परत आपण जे थोडं उरलेलं दूध होतं ते टाकून देऊयात, मिक्स करून घेऊयात परफेक्टली. गॅसची फ्लेम मी तर लो ठेवलेली आहे, तर सगळे लम्प्स जे होते गाठी त्या सगळ्या गेलेल्या आहेत. आता आपण ह्यामध्ये 1/2 टेबलस्पून ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी, त्यानंतर इथे चीज पावडर टाकलेली आहे 1/2 टेबलस्पून, त्यानंतर मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत 1/2 टेबलस्पून आणि चिली फ्लेक्स 1 टेबलस्पून. या सर्वला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मॉजरेला चीज टाकलेला आहे अंदाजे, आणि एकदम चीजी असा सॉस बनून जाईल. ह्याला एकदम मिक्स करून घेऊयात. बघू शकता हे चीजी बनायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही असं नक्की करून पहा, हा खूप छान लागतो. त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकून घेऊयात आणि ज्या भाज्या आपण सॉटे करून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्या. गॅसची फ्लेम मी तुम्ही लो ठेवलेली आहे आणि ह्या सर्वला एकदम मिक्स करूयात प्रॉपरली. बघू शकता किती मस्त दिसतोय हा पास्ता सॉस. आता मध्ये आपण जो पास्ता शिजून घेतला होता तो ह्यात टाकून देऊयात आणि ह्याला कम्प्लिटली एकदम मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मध्ये मी मीडियम ठेवलेली आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं आपण ह्याला असं पूर्ण मिक्स करून घेऊयात. आणि अशा रीतीने आपला पास्ता रेडी आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे, ह्याला प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊयात. बघू शकता एकदम चीजी दिसतोय. एकदम मस्त असा त्याच्यावर आपण थोडेसे मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊयात. आणि अशा रीतीने आपला टेस्टी यम्मी क्रीमी व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक देखील करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. स्टे होम स्टे सेफ. बाय बाय.